नमस्कार मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी सर्वांची आवडीची अशी ही पावभाजी सध्या भाज्यांचा सीझन आहे सगळीकडे भरपूर प्रमाणात भाज्या अवेलेबल आहेत तर लहान मुलांनासुद्धा ही पौष्टिक अशी रेसिपी आहे तर आज आपण पावभाजी बनवायची आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य भाज्या आहेत तिथे फ्लॉवर शिमला मिरची ग्रीन पीस बीन्स बटाटा आणि गाजर ह्यामध्ये तुम्ही अजून आवडीच्या भाज्या ॲड करू शकतात किंवा एखादी भाजी नसेल तरी चालेल पण बटाटा हा हवा तर ह्या भाज्या सगळ्या मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यामुळे झटपट होणार आहे तर सगळ्या भाज्या मी धुऊन घेतलेल्या आहेत आणि छोट्या कुकरमध्ये घातलेल्या आहेत तर ह्यामध्ये आत्ता मी हा जो घातला आहे हा पावभाजी मसाला आहे तर ह्या ठिकाणी आपण पावभाजी मसाला आणि थोडंसं मीठ घातल्यानंतर तो भाजीमध्ये व्यवस्थित मुरतो आणि त्याला एक त्याच्या अंगची चव येते आणि अर् त्यामुळे खूप सुंदर अशी चव येते तरी ते मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि हे कुकरचं झाकण झाकून मी हाय फ्लेमवरती ह्याला चार शिट्ट्या देऊन घेणार आहे तुमच्याकडे जर कुकर नसेल तर तुम्ही स्टीम स्टीम देऊनसुद्धा भाज्या वाफून घेऊ शकतात तसंसुद्धा चालेल तर कुकर माझा चार शिट्टी होऊन थंड झाला होता आणि आता मी तो उघडून बघितलं तर आत्ताच ह्या ठिकाणी मी ह्या भाज्या स्मॅश करून घेते स्मॅशरच्या सह्याने इथे स्मॅश करून घेतल्यामुळे ना आपल्याला नंतर जास्त स्मॅश कराव्या लागणार नाही आहेत भाज्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत त्यामुळे पटपट देखील होत आहेत तर मी कढई ठेवले आणि आता कांदा हे दोन कांदे आहेत मोठे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि दोन छोटे टोमॅटो आहेत तर कढईतलं तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये मी बटर घालणार पाव आहे पावभाजी आहे आणि बटर नाही असं तर नाही होणार जरी नसेल तरी ही रेसिपी तुम्ही पूर्ण तेलातही बनवू शकतात किंवा पूर्ण बटरमध्येही बनवू शकतात मी तेल आणि बटर दोन्हीचा वापर करते तर तेलामध्ये आता मी बटर घातलं आहे बटर पूर्ण मेल्ट झाल्यानंतर आणि थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे मी नेहमी सांगते कांदा पूर्ण व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचा आहे कांदा पूर्ण व्यवस्थित भाजल्यानंतरच त्या पदार्थाला अगदी छान चव येते कांदा जर कच्चा असेल तर त्याचा उग्रवास लागतो आणि डिश खातानासुद्धा आपल्याला समजून येतं की ह्यात कांदा कच्चा राहिला आहे कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता मी पाच मिनिट कांदा परतून घेतलेत आणि मगाशीचे जे बटाटे होते ते मी उकडून घेतलेत हे उकडून मी जरा कट करून घेणार आहे म्हणजे स्मॅश आणि स्मॅश केल्यानंतर मग लास्टला मी रेसिपीमध्ये घालेन तर हे बघा हा माझा कांदा मस्त असं गोल्डन ब्राऊन कलरवरती परतून झालेला आहे पाच एक मिनिट झालं मी कांदा परतते कांदा कधी बारीक गॅसवर नाही परतायचा आहे बारीक गॅसवर परतत असाल तर तुमच्या कांद्यातून पाणी बाहेर येणार आणि कांदा व्यवस्थित शिजला जाणार नाही म्हणून कांदा नेहमी मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचं आहे तर आता मी यामध्ये टोमॅटो घालणार आहे मी दोन बारीक टोमॅटो घातले होते घेतले होते पूर्ण अगदी लाल असे सो मला दुसरा वेगळा कलर पावभाजीमध्ये घालायची गरज नाही पडणार आहे शक्यतो कलर घालणं टाळलेलंच बरं कारण लहान मुलं घरात असतात किंवा आपल्या हेल्थसाठी सुद्धा कलर हा चांगला नसतो तर टोमॅटो एक तीन चार मिनटानंतर थोडासा मऊ झाला आहे तर ह्यामध्ये आता मी अल्लं लसूण पेस्ट घातले आणि कश्मीरी लाल मिरची कलरसाठी सुद्धा आणि चवीसाठी सुद्धा तर इथे मी थोडा आता पावभाजी मसाला घातला आहे हे सगळं मी एकदम मिक्स करून घेते तर हे घातल्यानंतर मी चुकून गॅस मोठा ठेवला होता थोडा गॅस बारीक करायचा आहे आणि हळद आणि जे मसाले आपण घेतले होते धने जिरेपूड त्यानंतर गरम मसाला तो मसाला देखील घातला आहे आणि आता ह्या ठिकाणी माझी गॅसची फ्रेम थोडी कमी आहे लो आहे कारण मसाले करपतात आता आपण ज्या भाज्या स्मॅश करून घेतल्या होत्या त्या मी घालते आणि एक मिनिटभर तेलात व्यवस्थित परतून घेते पावभाजी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकतात एव्हरेस्टचा आहे बादशाचा आहे एम टी आरचा आहे मी आत्ता इथे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरले तर ह्या भाज्या मी दोन मिनिट झालं व्यवस्थित तेलामध्ये कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेत आता मीठ घालते मीठ मागाशी मी थोडं घातलं होतं शिजवताना त्या पद्धतीनुसार घालायचं आता हा बटाटा मी स्मॅश करून घेतला आहे आणि तो देखील मी आता इथे घातला आहे मी पलीकडच्या साईडला ज्या कुकरमध्ये मी भाज्या शिजवल्या होत्या त्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे पावभाजीमध्ये गरम पाणी घालून बघा तुम्ही खूप भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात आणि त्याची जा चव देखील अप्रतिम लागते तर हे बघा हे गरम पाणी मी आता ह्याच्यामध्ये घातलं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी भाज्यांमध्ये जर तुम्ही बीटरूट असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते देखील घालू शकतात बीटरूट घातल्यानंतर देखील ह्याला कलर खूप छान येतो परत थोड्याशा भाज्या मी स्मॅश करून घेते मग अशी मी केल्या होत्या त्यामुळं आता इथे ह्या स्टेजला मला खूप स्मॅश करावं नाही लागणार आहे तर थोडं मिक्स करून घेते मी भाज्यांना व्यवस्थित आणि हे बघा आता ह्याला झाक झाकण झाकून ह्याला मी दहा मिनटं तरी शिजवून घेणार आहे कारण भाज्या पूर्ण व्यवस्थित मसाल्यामध्ये शिजायला हव्या दहा मिनिट झालेली आहेत आणि भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत कलरही सुंदर आला आहे आता यामध्ये मी कोथिंबीर घालते कोणत्याही पदार्थात कोथिंबीर अगदी सुरुवातीला न वापरता भाज्या पूर्ण शिजून झाल्यानंतर वापरला तर त्या कोथिंबीरचा कलर आणि त्याची चव ही व्यवस्थित राहते तर मी इथे बटरही घालते मग अशी मी थोडा बटर घातला होता त्यामुळे आता मी ते थोडं कमी बटर घातले नंतर जेव्हा आपण डिश सर्व करणार तेव्हा वरून आणि थोडा बटर घालावाच लागणार आहे तर हे ब्रेड आहेत पावभाजीचे पाव तर ह्यांना मी मधून कट करून घेतले तर हे आधी मी तव्यावरती असेच शेकून घेणार आहे पूर्ण दोन्ही व्यवस्थित आता मी इथे प्रेस करून शेकून घेते तर नंतर आपण त्याला बटर लावायचंय पूर्ण व्यवस्थित शेकून झाल्यानंतर हे बघा आता ही गॅसची फ्लेम मी ऑफ करते माझी पावभाजीची भाजी तयार झाले तर हे बघा पाव देखील पूर्ण व्यवस्थित मी भाजून घेतले दोन्ही साईडने तर मी आता बटर लावते सुरुवातीलाच अगदी तुम्ही बटर लावला तर ते बटर करपून जाणार म्हणून लास्टला लावायचं कारण पाव गरम असतो बटर मेल्ट होणार तर मी दोन्ही साईडला बटर व्यवस्थित लावून घेते ब्रेड तर आपली चविष्ट आणि अतिशय हेल्दी अशी पावभाजीची रेसिपी झालेली आहे तुम्ही कांदा आणि लिंबू देऊन सुद्धा सर्व करू शकता हे डिश मी माझ्या मुलग्याला देणार आहे म्हणून मी ते कांदा ठेवला नाही आहे तर हा ब्रेड आहे पावभाजीचा पाव आहे आणि ही पावभाजी वरून परत बटर थोडं घातलेलं आहे तर या ठिकाणी मी छोटीशी टीप देते जेव्हा तुम्ही पावभाजी खाणार तेव्हा गरम गरम सर्व करा थंड झाल्यानंतर पावभाजी घट्ट होते आणि जेव्हा परत ती आपण गरम करणार तर त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून मग गरम करा आणि सर्व करायला द्या इतकी अप्रतिम आणि चविष्ट ही पावभाजी होते तुम्हाला आवडले आवडले असेल माझी रेसिपी तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद